माझं नाव आहे महेश. मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय बीएससी मध्ये केमिस्ट्री मध्ये आणि मी त्यासोबतच कॉल सेंटरला जॉब केलाय टाटा स्काय मध्ये. आणि त्याच्यानंतर मला माझ्या एका मित्राथ्रू मला कळालं की इथं आयटा म्हणून कोर्स आहे आणि त्याच्या थ्रू एअर टिकेटिंग वगैरे करता येईल. तुला काही ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं बॅकग्राऊंड आहे काही? नाही त्याचं नाही. माझ्या मित्राच्या थ्रू म्हणजे मला ट्रॅव्हलिंग मध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे मी हेच करिअर करण्याचं ठरवलं. माझं म्हणजे वाईन टेक्नॉलॉजी करायचं होतं पहिले, पण नंतर ह्या बाबत कळल्यावर ट्रॅव्हलिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे हे करण्याचं ठरवलं मी. ओके. आणि मग टाईज बद्दल कोणी सांगितलं तुला? महेश म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी सांगितलं. ओके. आणि मग आता आयटा करून काय करायचं पुढे? एअर टिकेटिंग. ओके. मग इंडियातच करायचं बाहेर जायचं? जिथे भेटेल. ओके. आणि मग तुला आता या काय तुला इंटरेस्टिंग वाटलं याच्यामध्ये लहानपणातना? तुझा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे क्लासेस मध्ये? तुझे कलिग्स, तुझे मित्र तुला सपोर्टिव्ह होते नव्हते? हो, मित्र पण सपोर्टिव्ह होते, मॅम पण खूप सपोर्टिव्ह होते. त्या खूप सिम्पल करून सांगायच्या प्रत्येक वेळेस, म्हणजे फेअर जरी झालं तरी एकदम सिम्पल करून सांगायच्या. त्यामुळे ते पण खूप सोपे झाले लागले आता. आणि गॅल पण खूप मस्त शिकवलंय, ते पण लगेच सॉल्व्ह करता येतं. म्हणजे जे पीएनआर असतात ते बनवता येतात लगेच. रिइश्यू वगैरे करता येतं तिकीट? नाही, रिइश्यू नव्हतं. अच्छा. ओके. आणि मग कुठे कॉर्पोरेट मध्ये काम करायचं आहे अजून कुठे? म्हणजे असं एक्सपिरियन्स काय? अच्छा, ठीक आहे. ओके. अँड काय तुझी आता परीक्षा डिसेंबर मध्ये सगळ्यांबरोबरच आहे? हो. ओके. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. ओके, थँक्स.